वेगळ्या पद्धती आहेत. पुण्यामध्ये काही माणसं भेटली होती, मी टिळकांचा निस्सीम भक्त आहे. म्हणलं आपण काय करता टिळकांच्या भक्तीसाठी? टिळकांनी जबरदस्त पत्रकारिता केली होती, सरकारच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता केसरीमधून, काही करता असं? एवढं कुठे जमणार. बर, टिळकांनी राजकारण उत्तम केलं होतं, सगळ्या देशाचं नेतृत्व लाल बाल पाल या तीन नावात पकडलं होतं, असं काही आपल्या गल्लीचं नेतृत्व घेताय काय? एवढं काय जमणार. टिळकांनी गणपती उत्सव केला होता, त्या उत्सवात भाग घेऊन काही उत्सव चांगला करता का? एवढं कुठे समज. मग शिव उत्सव नाही, पण नक्की टिळकांची भक्ती म्हणजे काय करता? टिळक सुपारी खात असत. वा, मी सुपारीशिवाय माझा दिवस जात नाही. अरे काय रे मेले तुझ्या या भक्तीला करायचं मला सांग. शिवाजी राजाचा उत्सव करायचा, शिवाजी राजाची भक्ती करायची, म्हणजे शिवाजी राजाचा शत्रूच्या मुलखात जाऊन उभा राहून आपली ताकद दाखवू शकतो. सावरकर म्हणाले माझी भक्ती ती. म्हणून वयाच्या 23व्या वर्षी सावरकरांनी भारताचा किनारा सोडला, लंडन गाठलं. अर्थात लंडन मध्ये मी क्रांतिकार्य करण्यासाठी येतो असं सांगून येता येत नाहीच. तेव्हा थोडस असत्य भाषण करावंच लागतं. खोट बोलावं का? अशी मोठी मोठी माणसं जर खोट सांगायला लागली, पोलीस खातं बंद होईल. कारण पोलिसाला सुद्धा चोराला पकडायचं असेल तर तुला पकडायला मी आलो नाही असं खोटच सांगावं लागतं. स्मगलरला पकडताना फसवूनच पकडावं लागतं. शत्रूवरती अचानक हल्ला हा फसवूनच करावा लागतो. जेव्हा हेतू चांगला असतो तेव्हा असत्य हे पाप राहत नाही. तो मला सांगा, रात्रीच्या 8 वाजायच्या सुमाराला आपलं 2 वर्षाचं पोरज विहिरीवर जायचं हट्ट करत असेल तर कुठली आई काय करते? मारण्याला फार तो भीक नाही घालणार, वागुळबुवा असतो. तेव्हापासून पोरं कीर्तनाला यायची कमी झाली. पण बुवा आला की झोप, अशी भीती घातली हो बुवा या नावाची लोकांना. पण बुवा असतो वय वर्ष 10 झाल्यानंतर त्यालाही कळतं की बागुरबुवा नावाची वस्तू या जगात नाही. पण त्या क्षणाला ते असत्य नाही, ते पवित्र आहे. ज्याचा हेतू चांगला आहे, ज्याच्यामध्ये हेतू सज्जनांचं संरक्षण होणं आहे, अशासाठी सावरकरांनी 23व्या वर्षी कारण असं सांगितलं, मी LLB झालोय, मला बॅरिस्टर व्हायचं आहे, कारण ही पदवी वकिलीतली जास्त मोठी आहे, कायद्यातली मोठी आहे, अभ्यासासाठी येतो. आणि लंडनमध्ये जाऊन इंडिया हाऊस म्हणजे भारत भवनात निवास केला. आणि तिथे लक्षात आलं की इंडिया हाऊसचा आश्रय घेणारी सुद्धा 99% भारतीय मुलं आपापल्या सुखामध्ये मग्न आहेत, भारताचं त्यांना काही पडलेलं नाही. सावरकरांचं भाषण ऐकलं की ते देशभक्त होत, मग ते भारताबद्दल विचार तरी किमान करायला लागत. अनेक जण सांगायचे काय करायचं इथं, आपली गंमत म्हणून पदवी घ्यायला आलो, माझं घर श्रीमंत आहे, माझे आई वडील श्रीमंत आहेत, असं सांगणारा एक शीख होता हरनाम सिंग नावाचा. सावरकरांनी सहज त्या मित्राला सांगितलं, हरनाम कोणाची पूजा करतोस? हमारे गुरु की. कौन गुरु? गुरु गोविंद सिंग जी. मग गुरु गोविंद सिंगांना काहीही घरी कमी नसताना पंजाबच्या लोकांसाठी त्यांनी आपलं आयुष्य का वाळवंटात घातलं? आपल्या घरामध्ये कोणतंही सुख कमी नसताना सुद्धा सगळ्या पंजाबी लोकांच्यासाठी, पंजाबच्या स्वातंत्र्यासाठी हातामध्ये 2 तलवारी घेऊन का सतत 4 मुलांची आहुती देत ते लढत राहिले? म्हणजे त्यांना घरच्यांबद्दल प्रेम नव्हतं असं नव्हतं, त्यांनी स्वतःच्या मनाने सगळा पंजाब आपलं स्वतःचं घर केलं होतं. आणि या सगळ्याच माझ्या घराला काळजी आहे म्हटल्यानंतर गुरु गोविंद सिंगांनी 2 तलवारी आपल्या हाती घेतल्या. त्या गुरूंची सेवा करतोस, त्या गुरूंना मोठं मानतोस, त्यांच्यासमोर माथा टेकतोस गुरुद्वारामध्ये जाऊन.
आणि तुझी अवघी भारत माता दारिद्र्यामध्ये गांजत असताना आणि शत्रू तिला लुटत असताना तू तुझ्या चार भिंती श्रीमंत आहेत म्हणून गप असतोस? हरनाम सिंगचं डोकं जे फिरलं तेव्हापासून सावरकरांच्या मित्रमंडळामध्ये सगळा भारतच आला तिथला. आता मला जास्त हिंदी येत नाही म्हणून, पण खरं इच्छा अशी आहे की ज्यांना हिंदी येतं ज्यांना इंग्रजी येतं ना, त्यांनी हे चरित्र खरंच हिंदी इंग्रजीतून सगळ्यांना सांगा. याचं कारण हे चरित्र मराठी लोकांपुरतं नाही आहे ना. जसं सुभाष बाबू हे फक्त बंगाली लोकांसाठी नाहीत, भगतसिंग हे फक्त पंजाबी लोकांच्यासाठी नाहीत, कुठलाही वीर देशासाठी जो लढला तो एका प्रांताचा कधीच असू शकत नाही. विवेकानंद फक्त बंगालच्या लोकांनी ऐकायचे का? तसं शिवाजीराजे हे फक्त मराठी लोकांनी का ऐकावेत? सावरकरांच्या बरोबर काम करणारे मदनलाल धिंगरा असोत, हरनाम सिंग असोत, ते शीख होते. त्यांना मदत करणारे विठ्ठलभाई पटेल असोत, ते गुजराती होते. त्यांच्याबरोबर निरंजन पाल होता, ते बंगाली होते. त्यांच्याबरोबर ऋषी व्हीव्हीएस अय्यर होते, ते दक्षिणात्य होते. सगळ्या भारतातले सगळे प्रांताचे लोक त्या ठिकाणी एकत्र आले होते. आणि सावरकरांच्या भाषणाने, सावरकरांच्या वक्तृत्वाने देशभक्ती अशी त्यांची प्रज्वलित होत असेल. काय करू या देशासाठी? आपल्या देशावर अन्याय करायची जी शत्रूची ताकद आहे, या शत्रूच्या ताकदीला आपली ताकद वाढली की वचक बसणार आहे. साधी गोष्ट आहे, जंगलचा नियम सगळीकडे आहे. दुबळं राहशील तर अन्याय खपवत बसशील. तू ताकदवान झालास शत्रूची अन्याय करायची नांगी आपोआप कमी होईल. यासाठी आज भारतीय आपला सगळा नवतरुण निशस्त्र आहे, त्याला आपल्याला शस्त्र पाठवायचं आहे. भारतामध्ये इंग्रज शस्त्र शिकूच देणार नाही आहे. इथे आपल्याला शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. माणूस डोळे विस्फारून बघू लागतो. सावरकरांनी आणि त्यांच्या मित्रांनी तिथे बॉम्ब निर्मितीचं शिक्षण घेतलं, त्याची मॅन्युअल म्हणजे पुस्तिका तयार केल्या आणि पिस्तुलांसकट ती पुस्तकं भारतात 2 वर्षात पाठवली. वाक्य म्हणायला सोपं आहे तुमच्यासाठी काय, पण कर बर बॉम्ब मांडीवर घेऊन. मी आजच्या तो मांडीत घेतला होता असं ते कळत होतो. पुतुकन पुतलाच बघायला लाडू नव्हे, फुटला की बर्फी करून परत खाता येईल असा. हो, जे करत असताना जरा धोका झाला तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल, पण माझ्या आईसाठी ते आवश्यक आहे, मला करणं भाग आहे. हिरोला जे जे धोके घेतल्यामुळे हिंदी पिक्चरमध्ये मोठेपणा मिळतो त्याच्यापेक्षा जास्त धोके सावरकरांनी घेतले रिअल हिरो म्हणून. आणि शस्त्र शिकले नव्हे, शस्त्र पाठवलं. समध साध ग भारतात शस्त्र पोचलं नव्हे, त्या शस्त्राचा प्रयोग सुरू झाला. जुलमी इंग्रज अधिकाऱ्यावरती प्रगत असलेलं स्फोटकाचं शस्त्र वापरलं गेलं आणि इंग्रजांच्या गुप्तचर यंत्रणेची चक्र फिरली. गुप्तचर यंत्रणेनं सांगितलं, शस्त्र इथे निर्माण होत असेल तरी येणारा स्रोत लंडन मधून आहे, येणारा स्रोत सावरकरांच्या इंडिया हाऊस मधून आहे. पण एवढ्या काळापर्यंत सावरकर बॅरिस्टरीची परीक्षा उत्तीर्ण झाले, उत्तम गुणाने उत्तीर्ण झाले. सावरकरांनी हा पण आदर्श दिला, देशभक्त नापास झाले तरी चालतील असं नाही म्हटले, उत्तम गुणाने उत्तीर्ण होतील. पण मिळालेली सगळी बुद्धी माझ्या देशबांधवांच्या कल्याणासाठी खर्च करणं ही गणेशाची पूजा बांधली होती त्यांनी. नाही तर मला सांगा, बहुतांशी लोकांना गोकर्ण महाबळेश्वराची कथा माहिती आहे. 3 वाक्यात कथा सांगतो. एकदा रावणाने शंकरांची उपासना केली, त्याच्यावर प्रसन्न होऊन शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिलं. ती शिवपिंडी इतकी तेजस्वी होती की त्याची पूजा जर 3 वर्ष झाली तर रावणाच्या शक्ती दसपट वाढणार होत्या. मात्र त्या शिवपिंडीची एक अडचण होती, जी ती एकदा खाली ठेवली की तिथं कायमची चिकटणार अशी त्याला अट होती, ती परत उचलू शकत नाही. रावणाला ती मिळाली, रावण त्या काळातला आतंकवादी, म्हणून त्या ठिकाणी विष्णूंनी गणेशाची प्रार्थना केली, गणेशा वाचव रे बाबा.
गणपतीनं येऊन एकच युक्ती अशी केली, रावणाला संध्याकाळच्या संध्यावंदनाची आठवण करून दिली. रावण तसा कर्मठ आहे, पण संध्यावंदन करायचं असेल तर त्याच्या आधी देहशुद्धी केली पाहिजे. देहशुद्धीच्या वेळेला शिवपिंडी हातात धरता येत नाही. गणेशाने गुराख्याचं रूप घेतलं आणि ती शिवपिंडी सांभाळायचं नाटक केलं. रावण तिकडे गेल्याबरोबर शिवपिंडी खाली ठेवून दिली, ती चिकटली गायांची. प्रश्न हा नाही, रावणाची शक्ती कमी झाली, रामाचं काम सोपं झालं. देवांनी एकमेकांना मदत केली पाहिजे एकमेकाचं काम सोपं करण्यासाठी. प्रश्न हा नाही, प्रश्न एकच होता. नारदांनी असं विचारलं, गणेशा तू ऋषी मुनींच्या कल्याणासाठी ही कृती केलीस, कारण रावणाचे सगळे राक्षस ऋषींना त्रास देत होते, पण तू ऋषींच्या कल्याणासाठी हे केलंस, ऋषी तुला काय देणार आहेत, दुर्वा किंवा मोदक? पण हीच बुद्धी तू रावणासाठी वापरली असतीस तर, रावणा तुला काय आत्मलिंग पाहिजे का? तुला काय पाहिजे ते शंकरांकडनं आणून देतो, मी त्यांचा मुलगाच आहे पण 40% माझे. तू म्हणशील त्या पर्सेंटेजला रावण तयार होता, तो सोनं वाटेल तेवढं देईल. त्याची सुवर्ण नगरी रामलंका आहे, तुला सोन्याची गणेशपुरी करून देईल. पण गणेशानं ते सारं काही नाकारलं आणि मला दुर्वांकुर मिळाले तरी चालतील, पण मी सज्जनांच्यासाठीच माझी बुद्धी वापरीन. हा गणपतीनं आपल्या पुराणात मला आदर्श दिला आहे. तसं सावरकरांना सगळे म्हणायचे, सावरकर तुझी बुद्धी जर इंग्रजाच्या कल्याणासाठी वापरलीस, भारताला लोंबाडण्यासाठी वापरलीस, तर इंग्रज तुला केवढा तरी मोठा गव्हर्नर करायला तयार आहे. का मरतोस? आपल्या आईसाठी, आपल्या आईवरच्या अन्यायाला कमी करण्यासाठी शस्त्र पाठवणाऱ्या सावरकरांना सगळ्या बाजूने गुदमरून मारावं. म्हणून इंग्रजानं सलग 6 संकट आणली. त्या संकटांची यादी सांगतो महाराज, यातल्या एकेका संकटाने माणूस मरतो. घर जप्त झालं, शेती जप्त झाली, घरातल्या भांड्या कुंड्यांसकट दागिने जप्त झाले. थोरल्या भावाला याला मदत करतोस म्हणून अटक झाली, त्याच्यावर खटला झाला, थोरला भाऊ अंदमानात पाठवला गेला, धाकट्या भावाला संशयित म्हणून अटक झाली. घरदार उद्ध्वस्त झालं आणि सगळ्यात वाईट संकट, या सगळ्या गोंधळात मुलाकडे लक्ष द्यायला वेळच झाला नाही. सावरकर इंग्लंडला येताना त्यांचा 6 महिने वयाचा जो मुलगा होता, जो आता काही वर्ष वाढला होता, मुलगाही वाढला. थोरल्या भावाला मुलगा नाहीच, सावरकरांचा होता तो गेला, धाकट्याचं लग्नच झालेलं नाही. सावरकर नावाचा निर्वंश असताना आपल्या मित्रांना सावरकर म्हणाले, अमरे होयती वंशलता निर्वंश जिचा देशा करता. देशा करता निर्वंश झाले. अरे आम्ही 3 भाऊ मेलो, यात काही कौतुक नाही, आम्ही 7 असतो तरी हेच केलं असतं. अशा विमनस्क अवस्थेमध्ये जेव्हा सावरकर समुद्राच्या किनारी आले, तेव्हा एक महाकाव्य जन्माला आलं. ने मजसी ने परत मात्र भूमीला, सागरा प्राण तळमळला. खरं हे गाणं आपण मंगेशकर कुटुंबियांच्याकडून ऐकलंय, 5ही मंगेशकर त्याच्यात गायले. मंगेशकर म्हणजे संगीतातली दैवत आहे, तो इतकं अचूक गातात, त्यातला अ काढून सगळं आम्ही गातो. जमेल तेवढं चुकत चुकत, पण आपण त्यातली भावना फक्त पाहूया. ते सागराला विनवणी करतायत, कारण भीती अशी आहे.